आज आपण कर्नाटकातला एक पोह्याचा पदार्थ बघणार आहोत, हच्चेद अवलक्की, लावलेले पोहे असंच म्हणतात तिथं, पोहे लावणे असाच हा शब्द आहे. घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखादा कार्यक्रम असेल तर भरपूर असे पोहे लावून ठेवलेले असतात आणि येणाऱ्याला प्रत्येकाला पटकन हे असे पोहे द्यायचे, त्याच्यावरती खोबरं घाला किंवा कोबी घाला किसलेला, टोमॅटो कांदा सुद्धा आपण हवं असेल तर घालून खाऊ शकतो, परंतु शक्यतो पोहेच घालून खात असतात हा पदार्थ. ह्याला म्हणायचं लावलेले पोहे किंवा हच्चेद अवलक्की किंवा लावलेले पोहे. आता हे आहेत पांढरे आपले पातळ पोहे आहेत. इथे आहे हळद, लाल तिखटाची पावडर, मीठ, मेथकूट, थोडासा गोडा मसाला. तुमच्याकडे जिरे पावडर असली तर जिरे पावडर घाला, नसलं तरी चालेल. आणि दुसरं म्हणजे हा फोडणी. ही फोडणीच ह्याला महत्त्वाची असते. याच्यामध्ये फोडणीत दाणे घालायचे, कडीपत्ता घालायचा, हळद, मोहरी, जिरं आणि मस्तपैकी हिंग. ही फोडणी चरचरीत फोडणी करून मी गार करून ठेवलेली आहे. आता ही आपण मिसळायची त्याच्यात. मी यामध्ये फोडणी मिसळलेली आहे आणि हे असं चमच्यानी वगैरे हलवायचे नसतात तर हे असे हातानेच लावायचे असतात पोहे, म्हणून त्याला पोहे लावणे असं म्हटलेलं आहे. हे असं हातानेच मिक्स करायचे असतात. हे जे पोहे आहेत, ह्या पोह्यांना मुलं जी आहेत ही बऱ्याच वेळेला दूध घालून घेतात आणि मोठी माणसं ह्याच्यामध्ये दही घालून खातात.